ज्ञानवापी मशिदीचा सर्वे झाल्यानंतर आता दिल्लीतल्या जामा मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा केला जातोय. जामा मशिदीखाली हिंदू देवी देवतांच्या मूर्त्याही गाडल्या गेल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे ज्ञानवापीप्रमाणे जामा मशिदीच्या सर्वेक्षणाची मागणी सुद्धा आता केली जाते. बघूया. अयोध्या, काशी, मथुरेनंतर आता दिल्ली. हिंदू संघटनांच्या निशाण्यावर जामा मशिद. मशिदीखाली हिंदू देवांच्या मूर्ती असल्याचा दावा. वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराशेजारच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून वातावरण चांगलंच तापलंय. ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षानं केलाय. हवा ताजा असतानाच आता हिंदू महासभेनं दिल्लीतल्या जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या पुरल्या आहेत असा दावा केलाय. इतकंच नाही तर हिंदू महासभेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबतचं पत्रही लिहिलंय. जामा मशिदीचं खोदकाम करून त्या मूर्त्या बाहेर काढण्यात याव्यात अशी मागणी या पत्रातून करण्यात आली. हिंदू संघटनांनी जामा मशिदीवर हक्क सांगत ज्ञानवापीप्रमाणे जामा मशिदीच्या सर्वेचीही मागणी केली आहे. त्यासाठी हिंदू संघटनांची कोर्टात जाण्याचीही तयारी आहे. जो साक्ष और ऐतिहासिक साक्ष और प्रमाण है उसके अनुसार ऐसा स्पष्ट हो चुका है कि अनेक हमारे देवी देवताओं की प्रतिमाएं जामा मस्जिद दिल्ली के नीचे सीढ़ियों में और तमाम जगह जो है उनको दफन किया गया है, उनको औरंगजेब के आदेश पे. तो इसलिए कृपया हम अपने प्रतिमाओं को निकाल कर उनको सम्मानपूर्वक पूजा कर सकें. इसलिए हम चाहते हैं कि जामा मस्जिद के जो प्रशासनिक लोग हैं वो सहयोग करें. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर देशातलं धार्मिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. ज्ञानवापी नंतर कुतुब मिनार आणि ताजमहालचा मुद्दाही पुढे आणला गेला आणि आता दिल्लीतली जामा मशीद हिंदू संघटनांच्या निशाण्यावर आली. ज्ञानवापी प्रमाणे जामा मशिदीसाठी सुद्धा न्यायालयीन लढाईची तयारी दर्शवली. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ज्ञानवापी मशिदीनंतर जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा मुद्दा चर्चेत आला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.